नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी एस कॉमर्स या चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बारावी बोर्ड परीक्षा दोन हजार बावीस जो फॉर्म आहे तो फॉर्म भरण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ती कागदपत्रे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे अभ्यासणार आहोत अशी कागदपत्रे आपण सोबत घेऊनच कॉलेजमध्ये फॉर्म भरण्यासाठी जायचं आहे जेणेकरून तुमचा फॉर्म एका दिवसात सुद्धा भरून होऊ शकतो तर चला आपण तर पाहूया काय काय कागदपत्रे आहेत ती ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही पी एस कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा त्याच्यासमोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे त्यापूर्वी काही माहिती तुम्हाला मी दाखवत आहे तुम्हाला तुमच्या कॉलेजमधून ज्या प्रकारच्या सूचना आलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही कृती करायची आहे त्याप्रमाणे आपण कागदपत्रासह हाजर राहायचं आहे बोर्ड परीक्षा फॉर्म भरण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत आवश्यक कागदपत्रे विद्यार्थ्यांची सध्याचे दोन पासपोर्ट साईज फोटो दोन फोटो कॉपीज पाहिजे आहे आणि फोटो हा तुमच्या चेहऱ्याशी आत्ताच्या जुळता मिळता पाहिजे आहे खूप जुना किंवा खूप खालचा वर्गात काढलेला फोटो असेल तर तो योग्य नाही तर तुम्हाला जेव्हा हो तुम्ही आयडेंटिटी कार्ड तयार होईल तुमचं तुम्हाला ओळख पटवण्यासाठी तुमचा फेस आणि त्यावरचा फोटोचा फेस हे बऱ्यापैकी साम्य त्या ठिकाणी असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला ओळख पटवणं काय होईल सोपे जाईल म्हणून सध्याचे एक लेटेस्ट फोटो त्या ठिकाणी तुम्ही द्यायचे आहेत त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट आहे विद्यार्थ्याचे आधार कार्ड त्याची झेरॉक्स किंवा झेरॉक्स कॉपी त्या ठिकाणी पण पाहिजे आहे त्यावरती आपल्याला आधार नंबर वगैरे सर्व माहिती लिहावी लागते त्यानंतर तीन नंबरचा पॉईंट आहे विद्यार्थ्याच्या दहावी शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्स किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट कॉपी कारण त्याच्यावरती सुद्धा काही माहिती त्या ठिकाणी आपल्याला लिहायची असते त्यानंतर चार नंबर पॉईंट आहे विद्यार्थ्याच्या दहावीच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स म्हणजे दहावीचं जे मार्कशीट आहे त्याची एक झेरॉक्स कॉपी सोबत पाहिजे आहे त्यानंतर पाचवा पॉईंट आहे विद्यार्थ्याचे स्वतःचे किंवा पालकाचे बँक पासबुक झेरॉक्स तर इथे विद्यार्थ्याचं स्वतःचं असेल तर तेच घ्या जर नसेल तर मग आईचं किंवा वडिलांचं घ्या आणि नसेल आई वडिलांचं तर तिसरं तुमचं पेरेंट्स जे आहेत पालक जे आहेत तुम्ही त्यांचं दिलं तरी चालेल मग आता ते पासबुकची झेरॉक्स काढताना स्पष्ट झेरॉक्स काढा म्हणजे जेणेकरून आपल्याला लिहिता वाचता आलं पाहिजे त्यानंतर आपल्याला जिथे फॉर्म भरताना त्याचा आय एफ सी कोड आणि अकाउंट नंबर लिहायचा आहे तर तो तुम्हाला सहज ओळखवायला पाहिजे चुकीचा एक अंक जरी चुकला तरी सर्व काही चेंज होऊ शकते त्यामुळं झेरॉक्स कॉपी छान स्पष्ट असावी त्यानंतर सहा नंबर पॉइंट आहे विद्यार्थी मागास प्रवर्गामध्ये असल्यास कास्ट सर्टिफिकेटचे झेरॉक्स म्हणजे कास्ट सर्टिफिकेट कॉपी त्या ठिकाणी आवश्यक आहे कारण तिथे आपल्याला त्याची खास नोंद करायची आहे जे विशिष्ट मागासवर्गीय आहेत किंवा मायनॉरिटी आहेत त्यांची स्पष्ट त्या ठिकाणी उल्लेख करावा लागतोय त्यामुळे ह्या का सर्टिफिकेटची गरज आहे त्यानंतर आहे बोर्ड परीक्षा फी बोर्ड एक्झाम फी साधारणपणे मागच्या वर्षी सहाशे सातशेच्या आठशेच्या रेंजमध्ये होती तर यावेळेस थोडीफार कमी जास्त होऊ शकते पण एक हजार रुपये तुमच्यासोबत जर ठेवले तर काही प्रॉब्लेम येणार नाही एका दिवसात तुमचं काम पूर्ण होण्यासाठी आपण हे सर्व काही पाहत आहोत एका दिवसामध्ये आपलं काम त्यामुळे पूर्ण होऊ शकते आठ नंबर पॉईंट आहे परमनंट मोबाईल नंबर हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बंद न होणारा मोबाईल नंबर असं मी मुद्दाम म्हटलेला आहे कारण बरेच वेळा मोबाईल नंबर घाईघाईमध्ये कोणीतरी जो असेल तो लगेच देऊन टाकतात आणि तो नंबर नंतर मग काही दिवसात तो बंद होतो उद्या तुमची बोर्डाची फी परत आली तुम्हाला कॉन्टॅक्ट होत नाही बोर्डाकडून किंवा कॉलेजकडून तर याचं कारण असते की तुम्ही जो नंबर दिला होता तो नंबर तुम्ही बंद करून टाकला आहे तर कृपया भविष्यात चालू राहणार आहे अशाच प्रकारचा मोबाईल नंबर द्या म्हणून इथे मी म्हटलं आहे परमनंट मोबाईल नंबर किंवा मराठीत म्हटलं आहे की बंद न होणारा मोबाईल नंबर त्यानंतर नाईन नंबर पॉईंट आहे तो पण खूप महत्त्वाचा आहे सब्जेक्ट डिटेल्स तर तुम्हाला सहा सब्जेक्ट्स आहेत और म्हणजे ऑप्शनल पण मध्ये दोन आहेत ई व्ही एस आणि फिजिकल एज्युकेशन्स तर हे सहा जे कंपल्सरी आहे ते सब्जेक्ट डिटेल त्यांची नावं सब्जेक्ट कोड तर याची माहिती तुम्हाला सब्जेक्ट टीचर सांगतील किंवा ज्या दिवशी तुमचा फॉर्म भरला जाईल त्या दिवशी सुद्धा तुम्हाला ही सब्जेक्ट कोडची माहिती मिळू शकते तर विषयाची क्रमांक आणि विषयाचा कोड नंबर हा बोर्डाने नंबर दिला असतो विषयाला तो नंबर आहे समजा उदाहरणार्थ आता अकाउंटचा समजा जो आहे पन्नास नंबर आहे तर असं मी तुम्हाला सांगतोय आता दहा नंबर पॉईंट आहे आए, रेसिडेन्शियल ॲड्रेस सध्याचा पत्ता मोबाईल प्रमाणेच पत्त्याच्या बाबतीत सुद्धा तोच मुद्दा आहे की तुम्ही पत्ता असा द्या की जेणेकरून तुम्हाला कॉन्टॅक्ट करता आला पाहिजे त्या पत्त्यावर पत्र पाठवता आलं पाहिजे लेटर पाठवता आलं पाहिजे तर हा पत्ता तुम्ही असा योग्य असा पत्ता त्या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर सेल्फ कन्फर्म साईन ऑर सिग्नेचर स्वतःची निश्चित सई म्हणजे बऱ्याच वेळा विद्यार्थी सारखी सारखी सई चेंज करतात म्हणजे रिसिट किंवा फॉर्म भरताना एक सही करतात नंतर रिसिट मिळालं हॉल तिकीट मिळालं की तेव्हा एक सई करतात नंतर बोर्डाच्या तिकडं पेपर सेंटरवरती पेपर लिहायला गेले का तिथल्या वेगळ्या कागदावर ती अजून ती वेगळी सई करतात म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी सई चेंज करतात तो कृपया सर्वांनी सो स्वतःची निश्चित अशी सई करा आणि ती निश्चित करा की मी ही सई सर्व ठिकाणी आता करणार आहे आणि ती सही सर्व डॉक्युमेंट्सवरती करायची आहे अगदी पार तुमचं बारावी आखी पूर्ण मार्कशीट आणि सर्टिफिकेट ताब्यात येईपर्यंत एकच सई ठेवा नंतर थोडी बदलली तरी काही हरकत नाही परंतु शक्यतो कन्फर्म करण्याचा प्रयत्न करा निश्चित करा म्हणून मी तर म्हटले सेल्फ कन्फर्म साईन ऑर सिग्नेचर स्वतःची निश्चित अशी सही बारा नंबर पॉइंट पाहता इफ हँडीकॅप जर तुम्ही हँडीकॅप असाल तर म्हणजे अपंग असाल तर हँडिकॅप सर्टिफिकेट अपंगत्वाचा दाखला हा खूप महत्वाचा आहे तरच तुम्हाला त्या ठिकाणी हँडीकॅप नोंद करता येईल आणि तुम्हाला तीस मिनटं वाढून मिळतात पेपर लिहिण्यासाठी जर तुम्ही हा अपंगत्वाचा दाखला तिथं नाही जमा केला तर तुम्हाला तो तीस मिनटं वाढून मिळणार नाही आले लक्षात तर तिथे जवळजवळ एक ते बावीस पॉईंट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अपंगत्व असते वेगवेगळ्या प्रकारचे हँडिकॅपपणा असतो आपल्याकडे तर कोणत्या प्रकारचा आहे त्या सर्टिफिकेटवरती त्याची नोंद केलेली आहे तर तो, तो नंबर त्या ठिकाणी बोर्डाचा फॉर्म भरताना आपल्याला त्या ठिकाणी तो नमूद करायचा आहे है। जे हँडिकॅप नाहीत त्यांना तर सांगितलेलंच आहे मी तुम्ही आता जो फॉर्म कसा भरावा याचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर त्या लिंकमध्ये पण सांगितलं आहे की जे हँडिकॅप नाही त्यांनी नो हँडिकॅप झिरो झिरो हा नंबर त्या ठिकाणी लिहायचा आहे आणि बाकीचे जे हँडकॅप आहे ते शून्य एक म्हणजे झिरो वन टू ट्वेंटी टू असे बावीस पॉईंट्स आहेत त्यापैकी कोणत्या याच्यामध्ये मोडतात तर त्यानुसार तुम्ही तो लिहायचा आहे त्यानंतर तेरा नंबर पॉईंट आहे इफ रिपीटर जर तुम्ही रिपीटर असाल तर म्हणजे एकपेक्षा जास्त वेळा परीक्षा दिलेली असेल तर तो विद्यार्थी रिपीटर होतो ऑल प्रीवियस एक्झाम मार्कशीट कॉपीज म्हणजे सर्व गुणपत्रक प्रती त्या ते विद्यार्थ्यांनी आणणं आवश्यक आहे कारण त्याच्यावरची संपूर्ण माहिती त्या डिटेलमध्ये भरावी लागते तर तेसुद्धा माहिती मी फॉर्म कसा भरावा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स सांगितलेलं आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी वरील सर्व पॉईंट्स सर्व बाबी लक्षात ठेवा आणि फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तुमची गडबड होणार नाही गोंधळ उडणार नाही आणि तुम्ही शांततेने अचूकतेने फॉर्म भरू शकता विद्यार्थी मित्रांनो माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना व्हिडिओची लिंक शेअर करा त्याचबरोबर माझे नवीन नवीन असे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन अशा विशेष एका व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब रेड कलरच्या शब्दावर टच करा त्यानंतर बेलच्या चित्रावर टच करा आणि ऑल हा पर्याय निवडा